वर्धा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे। अशातच नकोडा मुंगोली पुलावरून पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर धानोरा गडचांदूर मार्ग बंद करण्यात आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। तसेच शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी होत, त्यामुळे बंदोबस्तासाठी MSF चे जवान कर्तव्य पार पाडत आहे। वनी नॉर्थ MSF ऑफिसर RS वाटगेवे, मुंगोलीचे इन्चार्ज शेख जिलानी सह दयानंद पवार, सदाशिव केंद्रे, विठ्ठल सोनमकर, गणेश मोहनकर तेथे उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। पुन्हा एकदा पूर आलेला आहे। मागील काही दिवसामध्ये येत्या 14 तारखेला मुंगोली पुलिया डुबलेला होता आणि त्या पुलिया डुबल्यामुळे त्या गावाचा संपर्क तुटला होता। त्याचप्रमाणे आज दिनांक 19 पण पूर आलेला आहे आणि त्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। त्यामध्ये येणारे गावे मुंगोली, मातोली, चिंचोली, सिंदोला असे अनेक गावं त्या मार्गाने जात असते आणि पूर्ण संपर्क तुटलेला आहे। एकूणचे कर्मचारी सुद्धा त्या पुलावर आता त्या पुलावर लटकलेले आहे। एकूण 700 कर्मचारी, वेकोली कर्मचाऱ्याला विचारला असता एकूण 700 कर्मचारी आम्ही इथं थांबलेलो आहोत, त्यामुळे वेकोलीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आणि या काल त्या धरणाचे दरवाजे सोडल्यामुळे हा सर्व नदीकाठचे गावं जलमय झालेले आहे। इथं कास्तकाराचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे, म्हणून शासनानं या कास्तकाराकडे वारंवार लक्ष द्यावं आणि नोकळा गावाचा पाणी पुरवठा पूर्ण बंद झालेला आहे। टंकी पूर्ण डुबलेली आहे, तिथे एक जनरेटरसुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। म्हणून सर्व लोकांना, आजूबाजूच्या जेवढे गावं आहे त्या लोकांना सतर्कतेचा इशारा त्यांनी सतर्क राहावे असे मी विनंती करतो। जय हिंद, जय भारत। 14 तारखेला मुंगोली पुलिया बंद झालेला होता आणि पुन्हा एकदा वर्धा नदीला पूर आल्यामुळे धरण सोडल्यामुळे या 19 तारखेला पुन्हा हा पुलिया बंद झालेला आहे। येण्याजाण्याचा रस्ता बंद झालेला आहे। तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपला सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी।